चॅनल। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असे झणझणीत आणि टेस्टी असे शेंगुळे, अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले। त्यासाठी मी घेतलेले आहेत 10 ते 12 हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे भरपूर, एक कांडी लसूण घेतलेला आहे, त्यानंतर थोडस एक अर्धा चमचा धणे टाकलेले आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे मिक्सरला छान असं आपल्याला वाटण करून घ्यायचंय। त्यानंतर मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1/2 वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली। त्यानंतर आपल्याला घालायची आहे चवीनुसार मीठ, हळदी पावडर, लाल तिखट, कलर छान येण्यासाठी कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे। त्यानंतर आपण जो मिक्सरला जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे। ते सर्व छान कोरडं असतानाच मिक्स करायचं। त्यानंतर पाणी टाकून आपल्याला एक छान असं कणिक तिंबून घ्यायची, जशी आपण पोळ्यांची चपात्यांची कणिक तिंबतो सेम त्या पद्धतीने तिंबून घ्यायची आहे। फक्त थोडीशी घट्ट तिंबायची, जास्त पातळ करायची नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कलर पण खूप छान आलेला आहे, पीठ सध्या व्यवस्थित भिजवून झालेलं आहे, तिथे तुम्ही बघू शकताय। आता याला 10 मिनिटासाठी आपण असंच रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिटाच्या नंतर आपण याची फोडणी देऊया। आता एक पॅन गरम केलाय, म्हणजे एक मोठं पातीलं घेतलंय, त्यामध्ये आपण तेल टाकायचं, 1/3 चमचे तेल टाकलेलं आहे, मोहरी भरपूर टाकलेली आहे अगदी 1 चमचा, मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे, जिरे छान फुलले म्हणजे फोडणी छान बसली आपली की यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण। तर लसूण आपल्याला असं भरपूर एक जी कांडी असते ती पूर्ण आपल्याला ठेचून घ्यायची आहे, ती वाटणात घातलेली होती आणि परत 4 ते 5 लसणाच्या कळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत फोडणीमध्ये, प्लस जो वाटणातला जो मसाला आहे तो आपल्याला म्हणजे कणिक भिजवताना ज्यावेळेला आपण टाकला का त्यातलाच थोडा 2 चमचे शिल्लक ठेवला होता आणि तो मी परत फोडणीमध्ये टाकलेला आहे। त्यानंतर परत आणखीन मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि हळदी पावडर आणि थोडंसं लाल तिखट। हा सर्व छान आपल्याला मंद गॅसवरती एकदा छान असं तरी येईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय। यामुळे काय होतं की आपलं जे शेंगुळ्याचं जे पाणी असतं ना ते अगदी एकदम टेस्टी बनतं, म्हणजे शेंगुळे तर चव आहेच आहे पण परंतु त्या पाण्याला सध्या आपल्याला टेस्टी बनवायचं, यामुळे आपले शेंगुळे जे आहेत ते खूप भारी मस्त लागतात खायला। तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असं पाणी गरम झालेलं आहे, तर या ठिकाणी आपण गरम केलेलं पाणी टाकायचं आहे फोडणीमध्ये, म्हणजे शेंगुळ्याला छान अशी तरी पण येते आणि लवकर उकळी फुटते आणि मग लगेच आपण शेंगुळे वळायला सुरुवात करूया। चवीनुसार मीठ टाकायचंय आणि मंद गॅसवरती त्याला छान असं उकळी काढायला ठेवायचंय, तोपर्यंत इकडे आपल्याला शेंगुळे बनवून घ्यायचे। आता हे बघा फ्रेंड्स, कोणी कोणी ना एकदम असे लांब लांब शेंगुळे बनवतात, त्याला आकार देत नाहीत, तर इथे मी काय केले गोल शेंगुळे बनवणार आहे। तर सिंपल आपला छोटासा पेड्या इतका उंडा घ्यायचा आहे, त्याला हाताच्या साह्याने तेल लावून मस्त अशी एक काडी जशी बनवतो ना सेम तशा पद्धतीने वळून घ्यायचे, जसे आपण लाडू बनवतो सेम तशा पद्धतीने, आणि त्याचं समोरचं टोक आणि मागचं टोक आपल्याला जोडून घ्यायचे आणि अगदी असे गोल गरगरीत असे आपल्याला शेंगुळे बनवायचे आहेत। तर जसे तुम्हाला जसे बनवायचे असेल तसे तुम्ही बनवू शकता, फक्त जास्त जाड नाही ठेवायचे कारण हे शेंगुळे पाण्यामध्ये शिजल्याच्या नंतर फुगतात, त्यामुळे जाड नाही ठेवायचे, मीडियम साईजचेच बनवायचे। आता तुम्ही ते बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। तर आता आपण एक एक करून आपल्याला शिते शेंगुळे सोडून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये। तर शेंगुळे सोडत असताना एकावर एक एकावर एक नाही टाकायचे, तर सगळीकडे पसरून टाकायचे थोड्या वेळाच्या नंतर, आणखीन थोडा वेळ म्हणजे 5 मिनिटं थांबायचं, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये जे खाली टाकलेले जे शेंगुळे आहेत ते हलके होऊन वरती येतात आणि ते वरती आले की ते तुम्ही बघू शकता आपण पहिले जे शेंगुळे टाकलेले होते ते वरती आलेत, हलके झालेत, मग आता आपण परत दुसरे राहिलेले शेंगुळे त्यामध्ये सोडणार आहोत। तर यामुळे काय होतं आपले शेंगुळे एकमेकांना चिटकत नाहीत आणि एकदम असं चिकल होत नाही, सगळे शेंगुळे पाण्यामध्ये व्यवस्थित शिजतात आणि मोकळे सध्या होतात। आता ते शिजायला ठेवले तोपर्यंत आता म्हणजे पाणी आहे ते निव्वळच पाण्यासारखं पाणी राहू नये म्हणून शेंगुळ्यातला आपला थोडासा उंडा आपण ठेवला होता, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं एक छान असं पाणी बनून घ्यायचं, एक घोळ बनवायचा आणि नंतर ते घोळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे।
शेंगुळ्यामध्ये। तर यामुळे आपलं जे पाणी आहे त्याला छान असं दाटसर पण आहे, तो शिजल्याच्या नंतर पण तुम्ही बघू शकता, नंतर मी तुम्हाला दाखवते शिजल्याच्या नंतर, एकदम पाणी पण जबरदस्त होतं आणि शेंगुळे सध्या चवीला एकदम भारी होतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले शेंगुळे मस्त असे कमी गॅसवरती शिजलेले आहेत झाकण ठेवून। आता आपण चेक करून बघूया ते शिजलेत की नाही। तर या ठिकाणी मी तुम्ही इथं बघू शकता शेंगुळे मी तोडून दाखवते, तर मस्त असे शिजलेले आहेत, पटकन असे शिजल्यात किंवा तुटल्या पण जातात। तर इथे बघू शकता अशा प्रकारे गरमागरम शेंगुळे तयार झालेले आहेत। तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये, आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे, ह्या सीझनमध्ये तुम्ही जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला तर नक्कीच हे शेंगुळे तुम्ही बनवून खाऊ शकता। खूप भारी आणि टेस्टी रेसिपी आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बनवलेले शेंगुळे, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। फॉर वॉचिंग।